मी सर्वप्रथम भारतीताई लवेकर यांचं अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो की दरवर्षी एक वर्सोवा महोत्सव या ठिकाणी आयोजित करून या वर्सोव्याला एक नवीन ओळख देण्याचं काम हे भारतीताईंनी या निमित्ताने केलं आहे. खरं तर उदित नारायणजी यांना पद्मभूषण मिळालेलं आहे, देशातलं सर्वात मोठं अशा प्रकारचा पुरस्कार आहे. पण तरी देखील आपण ज्या वर्सोव्यात राहतो त्या वर्सोव्याने आपला सत्कार केला हा आनंद खरा मला असं वाटतं मोठा आहे आणि त्यामुळेच ते या ठिकाणी आपल्यामध्ये आलेले आहेत. सपना अवस्थी जी आहेत की ज्यांच्या आवाजाची मोहिनी ही इतके वर्ष आपल्यावर या ठिकाणी आहे त्यांचाही सत्कार या ठिकाणी करण्याची आपल्याला संधी मिळाली. या वर्सोव्यामध्ये बीच क्लिनिंगचा इतका अप्रतिम अशा प्रकारचं काम या ठिकाणी केलं आणि युनायटेड नेशन्सने त्याची दखल घेतली. अफरोज शहाजी, मी आपल्याला या ठिकाणी आश्वस्त करतो की आपल्या या कामामध्ये सरकार देखील पूर्णपणे आपल्या सोबत राहील. आमच्या भारतीताई तर आपल्या सोबत आहेतच, पण सरकार म्हणून देखील आपली जी अपेक्षा आहे ती अपेक्षा निश्चितपणे या ठिकाणी आम्ही पूर्ण करू. या माध्यमातून खऱ्या अर्थानं भारतीताईंनी आपल्या अहवालाचं देखील प्रकाशन केलंय आणि मला एक गोष्ट निश्चितपणे सांगितली पाहिजे की एक सुशिक्षित सुविद्य आणि समाजामध्ये जनतेमध्ये काम करणारी अशा प्रकारचे आमदार आपण निवडून दिल्यानंतर कशा प्रकारचं परिवर्तन त्यांच्या माध्यमातून घडवता येऊ शकतं हे भारतीताईंच्या 2 वर्षाच्या कामातून आपण बघितलंय. विधानसभेमध्ये अत्यंत सक्रियतेनं आपल्या भागाचे प्रश्न सातत्याने ते मांडत असतात आणि मग या ठिकाणी लोकांचं जे काही नाट्यगृहाचा प्रश्न असेल तर त्यांनी पाठपुरावा करून त्या संदर्भातलं जे काही रिझर्वेशन आपल्याला करून घ्यायचं आहे त्या संदर्भातली कारवाई त्यांनी केली. या ठिकाणी ज्यावेळी डाळीचे भाव गगनाला भिडले त्यावेळी सामान्य माणसाला 70 रुपयांमध्ये डाळ मिळाली पाहिजे याकरता त्याच्या वितरणाची व्यवस्था त्यांनी केली. सामान्य माणसाला जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टी पाहिजेत त्या त्या गोष्टी या ठिकाणी मिळवण्याकरता सातत्याने त्यांचा प्रयत्न असतो. खऱ्या अर्थानं 4 फ्लायओव्हर की ज्याचा त्यांनी प्रचंड पाठपुरावा केला, मला असं वाटतं किमान 10 वेळा मला त्यांनी बैठका घ्यायला लावल्या. जे आपले पीएमसीचे कमिशनर आहेत त्यांना मला बोलायला लावलं. शेवटी एक दिवस मी त्यांना वैतागून म्हटलं की मला एवढे वेळा सांगण्याची आवश्यकता पडत नाही, शेवटी कमिशनर मी नेमलेले आहेत त्याच्यामुळे मी जे सांगेन तेच ते करतील. पण त्यांना चैन नव्हता, त्यांनी सांगितलं जोपर्यंत याची मान्यता आणि त्याचं काम सुरू होत नाही तोपर्यंत मी काही चैन घेणार नाही. आणि अशा प्रकारे सातत्याने मेहनत करून त्याचा पाठपुरावा करण्याचं काम हे भारतीताईंनी या ठिकाणी केलं. मागच्या वेळी ज्यावेळी या महोत्सवामध्ये मी आलो होतो त्यावेळी आपल्या कोळी बांधवांचा महत्वाचा विषय आमचे कोळीवाडे जे मुंबई अस्तित्वात येण्याच्या आधीपासून अस्तित्वात होते मात्र मुंबईच्या विकास आराखड्यामध्ये त्यांनाच वगळण्यात आलं होतं आणि म्हणून याच कार्यक्रमात मी घोषणा केली होती की आमच्या मुंबईच्या कोळीवाड्यांना आम्ही विकास आराखड्यामध्ये डेझिग्नेट करू, त्या ठिकाणी आम्ही ते दाखवू. आणि मला सांगताना आनंद वाटतो की त्या प्रकारचे डायरेक्टिव्ह हे महानगरपालिकेला तात्काळ आपल्या राज्य सरकारने दिले आणि जेव्हा हा डेव्हलपमेंट प्लॅन हा या ठिकाणी अस्तित्वात येईल त्यावेळी आपल्या कोळीवाड्यांचं अस्तित्व हे त्या डेव्हलपमेंट प्लॅनवर दिसेल. आणि आपला जो डीसीआर आहे त्या डीसीआरच्या माध्यमातून निश्चितपणे आज जे आमच्या कोळी बांधवांसमोर त्यांची घरं ही अतिक्रमित दाखवली जातात ती कारवाई त्याच्यावर होते ही कारवाई आपल्याला दूर केली पाहिजे. आशिष शेलारजी या ठिकाणी आहेत, आशिष शेलारजी माझ्याकडे एक डेप्युटेशन घेऊन आले होते आणि आम्ही त्या संदर्भातला निर्णय केला आणि कोळीवाड्यांना कशा प्रकारे स्पेशल डिस्पेन्सेशन आपल्याला देता येईल की ज्या माध्यमातून आमच्या कोळीवाड्यातले जे त्या ठिकाणी घरं आहेत त्यांना आम्हाला वाचवता येईल, त्यांना आम्हाला त्या ठिकाणी नियमित करता येईल अशा प्रकारचा देखील प्रयत्न या माध्यमातून आपण या ठिकाणी केला. 2 विषय आपले महत्वाचे या ठिकाणी आहेत. पहिला, या ठिकाणी जो काही गाळ साठलेला आहे त्या गाळाचं 38 कोटी रुपयाचं आपण एक एस्टिमेट तयार केलाय आणि माननीय जानकर साहेबांच्या आपण मंत्रालयाकडे ते पाठवलं आहे. जानकर साहेब कधीच काही अडवत नाही. जानकर साहेब एक असा मंत्री आहे की ज्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांच्याकडे ना हा विषयच नाहीये, हा हाच विषय आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका आणि जानकर साहेब तुम्ही काळजी करू नका, काही कमी पडले तर आम्ही आहोतच तुमच्यासोबत, त्याच्यामुळे आपण निश्चितपणे. पण त्याही पेक्षा आपण, मला असं वाटतं की मध्यंतरी गडकरी साहेब या ठिकाणी आले होते
आणि त्यांनी देखील ड्रेजिंग कॉर्पोरेशनच्या माध्यमातून काही ड्रेजिंग आपल्या इथे करण्याच्या संदर्भात आपल्याला त्या ठिकाणी हमी दिलेली आहे. आणि एकीकडे आपल्याला आपले मँग्रोव्ज जे आहेत हे मोठ्या प्रमाणात वाचवले पाहिजे. आमचे अमित साटमजी सातत्याने त्याकरता ऍक्टिव्हिझम करत असतात, त्याचा पाठपुरावा करत असतात, ते मँग्रोव्ज वाचवण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे अमितजी, आम्ही मँग्रोव्ज वाचवून त्याला कुठलाही धक्का न देता केवळ गाळ काढण्या उत्पट ड्रेजिंग करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू की ज्या माध्यमातून ड्रेजिंगने हा गाळ बाहेर येईल आणि आपल्या इथली जी घाण आहे ती घाण देखील आपल्याला दूर करता येईल. त्या संदर्भात माननीय नितीनजींनी मागच्या काळामध्ये आपल्याला सांगितलं की त्यांचं जे ड्रेजिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आहे त्याच्या माध्यमातून देखील हे काम ते करण्याकरता या ठिकाणी तयार आहेत. आणि म्हणून आपण त्यांनाही विनंती करून बघू आणि त्यांच्या मॅन्डेटमध्ये जर हे बसत असेल तर ते काम आपल्याला या ठिकाणी केंद्र सरकारच्या पैशातनं निश्चितपणे करून मिळेल आणि अत्यंत वेगाने करून मिळेल आणि त्याकरता मी स्वतः निश्चितपणे लक्ष घालीन.